नोटाबंदीमुळे सांगलीतील शेतकरी चांगलाच हैराण झालाय. या संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज आपला भाजीपाला रस्त्यावर ओतत आपला संताप व्यक्त केला. एकीकडे नोटाबंदी आणि दुसरीकडे शेतमालाला भाव नाही, त्यामुळे दुहेरी कात्रीत सापडलेल्या शेतकऱ्यांना बँकेत पैसे असूनही मिळत नाहीत, तर काबाड कष्ट करून भाजीपाला विकावा म्हटलं तर त्याचे दरही पडलेले आहेत. त्यामुळे आता पिकवलेल्या शेतमालाचं करायचं काय असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडलाय. आज हातात शेतमाल असूनही भाव नसल्यानं तब्बल 40 किलो भाजीपाला शेतकऱ्यांनी रस्त्यावर ओतला. सांगलीत शेतकरी संघटनेचं हे आंदोलन करीत शेतकऱ्यांच्या संतापाला वाट करून दिली. आठ नोव्हेंबरच्या रात्रीपासून पंतप्रधान मोदींनी या देशातला मी काळा पैसा शोधणार या नावानं नोटाबंदी जाहीर केली आणि तशी कारवाई चालू केली. त्या दिवसापासून जे शेतमालाचे दर पडले, विशेषतः नाशिवंत भाजीपाला, धान्य, तेलबिया या सगळ्यांचे भाव इतके कोसळले आणि त्याच काळामध्ये, त्या 50 दिवसामध्ये काळ्या पैशावाल्याने मात्र या देशातल्या सरकारशाहीला आणि बँकेतल्या बड्या बड्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा काळा पैसा पांढरा केल्याचं आता सिद्ध झालेलं आहे. एकीकडे काळा पैसा बाहेर काढायचं तर राहीलच, पण दुसरीकडं कष्ट करून घाम गाळून जगणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतमालाची माती केली. एक तर शेतमाल विकायला यायला 2 महिने लागतात, तिथून पुढे 2 महिन्याची फळांची भाजीपाल्याची विक्री होते, त्याच काळात हा दर पडल्यामुळं आम्हा शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालेलं आहे. केंद्रीय फलोत्पादन महासंघानं भलेही 4000 कोटीचं नुकसान झालं असं म्हटलं असलं, तर आमच्या अंदाजाप्रमाणे त्याच्याही पेक्षा कित्येक 1000 कोटीनं ज्यादा हे नुकसान झालेलं आहे. आणि या नोटाबंदीमुळं शेतकऱ्यांच्या जमिनीचे भाव पडलेले आहेत.